मी स्नेहल मुकाशी, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. महापालिका प्रशासनाने वर्षभरासाठी 10% पाणी कपात लागू केल्यानंतर महिन्याभरात मुंबईत पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी खणखणणाऱ्या नागरिकांच्या फोन धडकी भरत आहे, मात्र तक्रारीनंतर एका प्रभागाचे पाणी दुसऱ्या प्रभागाकडे वळून अधिकारी आपला बचाव करत आहे, असा आरोप स्वपक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला. महापालिकेने 15 नोव्हेंबर पासून मुंबईत 10% पाणी कपात लागू केली, मात्र ही कपात अनेक विभागांमध्ये 50% एवढी आहे. दिवसेंदिवस परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या नव्या नियमानुसार 29 डिसेंबर पासून प्रत्येक वाहिनीसाठी स्वतंत्र शुल्क भरावे लागणार असल्यानं केबलचे दर वाढतील आणि ग्राहक डिश टीव्हीकडे वळतील. त्यामुळे या निर्णयाच्या निषेधात 29 डिसेंबरला ब्लॅक आउट घेण्यात आल्याची माहिती केबल चालकांच्या संघटनांनी दिली. ट्रायच्या अधिकाऱ्यांसमोर केबल व्यावसायिकांनी ही नाराजी मांडली असून मध्यम मार्ग काढण्याची मागणी केली. प्रत्येक वाहिनीसाठी स्वतंत्र पैसे आकारून दरवाढ करायची आणि केबल व्यावसायिकांना या व्यवसायातून हटवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप केबल व्यावसायिकांनी केला. मुंबई केबल नेटवर्क असोसिएशनचे अध्यक्ष विश्वनाथ गिरकर यांनी अशी नाराजी असल्याचं मान्य करत ब्लॅक आउटवर चर्चा सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. ग्राहकांच्या निवडीच्या नावावर करण्यात आलेली ही दरवाढ अन्यायकारक आहे. रिलायन्सच्या भल्यासाठी हे नवे नियम असून 29 डिसेंबर धीरूभाई अंबानीच्या जयंतीचे औचित्य साधून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं आम्हाला संशय आहे. तर मुंबईतील लाखभर केबल व्यावसायिकांना रस्त्यावर आणणारा हा निर्णय आहे. आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.